नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी आपलं सर्वांचं मनपूर्वक नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपण मित्रांनो आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बेसिक ऑफ स्टॉक मार्केट फॉर बिगनर्स, स्टॉक मार्केट ही एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे याची मी तुम्हाला खूप सविस्तरपणे बेसिक माहिती जी आहे ती आज काय करणार आहे या ठिकाणी सांगणार आहे. हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की खूप लोक दररोज स्टॉक मार्केटमध्ये येत आहेत, डिमॅट अकाउंट ओपन करत आहेत, ट्रेडिंगला सुरुवात करत आहेत, पण एक्झॅक्ट हे स्टॉक मार्केट काय आहे, त्याचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं, त्याची नेमकी प्रोसेस काय आहे, असे बरेच प्रश्न आहेत. किती गुंतवणूक केली पाहिजे, कशा पद्धतीनं गुंतवणूक केली पाहिजे, नेमकी सुरुवात कुठून करावी, कशी करावी, हे करत असताना काय काय केलं पाहिजे, असे बरेच प्रश्न आपल्यासमोर पडलेले असतात. ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो मित्रांनो काय करणार आहे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुमच्यासाठी करणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. म्हणजे तुम्हाला सक्सेस होण्यासाठी सातत्यानं काही ना काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो आजच्या घडीला जर तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गेला, कॅफेमध्ये गेला किंवा कॉफी हाऊसमध्ये गेला किंवा आपण ज्यावेळेला मित्रांसोबत बसतो त्यावेळेला साहजिकच एक चर्चा जी आहे ती अलीकडे सर्व ठिकाणी सातत्यानं सुरू आहे. ते म्हणजे आज शेअर मार्केट वाढलं, आज शेअर मार्केट पडलं. मेनली ज्या दिवशी शेअर मार्केट पडतं त्या दिवशी त्याची चर्चा जास्त होते. मग आपल्याला पण साहजिकच वाटतं आपला कोणतरी मित्र असतो, कोणतरी नातेवाईक असतो, तो स्टॉक मार्केटमध्ये काम करत असतो, ट्रेडिंग करत असतो, तो कधीतरी स्टेटसला स्क्रीनशॉट लावतो, आज मी 40,000 कमवले, 50,000 कमवले, 1,00,000 रुपये कमवले किंवा अजून काही रक्कम अर्न केली, हे दाखवत असतो आणि तो म्हणत असतो की बाबा शेअर मार्केट किती भारी आहे, घरात बसून मी पैसे कमवतोय, ब्रेकफास्ट ट्रेड झाला, मॉर्निंग ट्रेड झाला, ओके लंच ट्रेड झाला, असे बऱ्याच कन्सेप्ट किंवा बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. आणि आपण पण मग साहजिकच अशा गोष्टीकडे काय होत असतो त्या ठिकाणी आकर्षित होतो आणि त्या शेअर मार्केटच्या पाठीमागे आपण पण काय वाटतं जावं वाटतं आणि आपल्याला पण इन्व्हेस्टमेंट सुरू करावीशी वाटते आणि ह्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला पण वाटतं की चला आपण काय करू या ठिकाणी पैसे बनवू. मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल आजपर्यंत वॉरन बफेट असेल, भारताचा जर विचार केला तर राकेश झुंझुनवाला असेल, राधाकृष्ण दमानी असेल, रामदेव अगरवाल असेल किंवा हे बाकीचे बिग बोल जर बघितलं तर ह्यांनी आजपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून, गुंतवणूक करून किंवा ट्रेडिंग करून हजारो कोटी रुपयांची संपत्ती जी आहे ती काय केली मिळवलेली. विशेषतः तुम्ही जर इंस्टाग्रामवर असाल किंवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असाल तर अलीकडे सातत्यानं काही पोस्ट फिरत असतात, राकेश झुंझुनवालानं 10 मिनिटांमध्ये 200 कोटी रुपये कमवले, 300 कोटी रुपये कमवले, राकेश झुंझुनवाला रोज 8 कोटी रुपये कमवते, अशा पोस्ट आपण बघत असतो आणि अशा पोस्ट बघून आपल्याला पण वाटतं की अरे च्या स्टॉक मार्केट तर खूप भारी आहे, दिवसाला 1,00,000 कोटी रुपये मिळवता येतात, 1,000,00,000 कोटी रुपये मिळवता येतात, मग चला आपण पण असे पैसे काय करू ह्या स्टॉक मार्केटमधून कमवू असं वाटतं आणि आपण साहजिकच ह्या स्टॉक मार्केटकडे काय होत असतो त्या ठिकाणी आकर्षित होत असतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो आपण ज्यावेळेला ह्या स्टॉक मार्केटकडे आकर्षित होत असतो त्यावेळेला ह्याची प्रोसेस नेमकी कशी राहते हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्हाला विप्रोचं उदाहरण माहीत असेल, विप्रो या कंपनीमध्ये जर तुम्ही 40 वर्षापूर्वी 10,000 गुंतवणूक केली असती तर त्याची आज अमाऊंट जी आहे ते 509 कोटी रुपये इतकी झालेली तुम्हाला दिसून येते. म्हणजे या पद्धतीनं मॅसिव्ह वेल्थ क्रिएशन करण्याचं काम कोणी केलंय ह्या स्टॉक मार्केटनं पाठीमागच्या 30 ते 40 वर्षामध्ये केलेलं आहे. आपण देखील अशा बऱ्याच स्टोरी, बऱ्याच पोस्ट बघत असतो, ऐकत असतो, वाचत असतो की बाबा 1,00,000,00,000 रुपये इन्व्हेस्टरनं किंवा ह्या स्टॉकनं वेल्थ क्रिएट करून दिलेले आहे. मग मित्रांनो खरंच स्टॉक मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट होते का, ही जी वेल्थ क्रिएट होते ती नेमकी कुणाची होते? मित्रांनो तुम्हाला जर स्टॉक मार्केटमधून वेल्थ क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला ह्या स्टॉक मार्केटमध्ये कमीत कमी 20 ते 30 वर्ष थांबण्याची तुमची तयारी असली पाहिजे, तितके तुमच्याकडे पेशन्स असले पाहिजे आणि ते पण फक्त पेशन्स असून उपयोग नाही, त्या स्टॉकमध्ये एक राईट ॲलोकेशन असलं पाहिजे, त्याचबरोबर त्यासाठी एक चांगला स्टॉक देखील काय केला पाहिजे तुम्ही गुंतवणुकीसाठी केला पाहिजे. जसं की एक स्टॉक जर गुंतवणुकीसाठी तुम्ही निवडला तर त्याच्यातून वेल्थ क्रिएट होईल का नाही ते पण माहीत नाही, त्यासाठी तुम्हाला एक स्टॉकचा काय करावा लागतो त्या ठिकाणी बंच निवडावा लागतो, त्यालाच आपण पोर्टफोलिओ असं म्हणतो. तो जर तुम्ही निवडला तर डेफिनेटली तुम्हाला काय होऊ शकतो त्याचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि त्याच्यातून तुमचे वेल्थ क्रिएट मोठ्या टाइम फ्रेममध्ये तयार होऊ शकतं. मग मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की खरंच मग ह्या स्टॉक मार्केटमध्ये फक्त वेल्थच क्रिएट होते का, 1,00,000,00,000 रुपयेच फक्त मिळवले जातात का किंवा 1,00,00,000 रुपये मिळवले जातात का? तर नाहीये मित्रांनो, ह्या मार्केटमध्ये 1,12,000 देखील खूप लोकांचे झालेले आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. जसं की तुम्हाला माहित असेल रिलायन्स कम्युनिकेशन असेल, युनिटेक असेल, व्हिडिओकॉन इंडस्ट्री असेल, आयडिया वोडाफोन असेल, जेफी इन्फ्राटेक असेल, सुझलॉन एनर्जी असेल किंवा रिलायन्स पॉवर असेल, असे कित्येक स्टॉक आहेत मित्रांनो ज्या स्टॉकनं प्रचंड मोठ्या प्रमाणात वेल्थ डिस्ट्रॉय केलंय. म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना
1 कोटी रुपयाची जर गुंतवणूक केली असेल तर त्याचे आज 10,000-12,000 पर्यंत व्हॅल्युएशन, काही स्टॉकमध्ये 5,000 पर्यंत व्हॅल्युएशन जे आहे ते आलेलं आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते डाऊन झालेलं. म्हणजे तुम्हाला ह्या स्टॉक मार्केटमध्ये फक्त एकच बाजू सांगितली की बाबा स्टॉक मार्केटमध्ये या गुंतवणूक करा, खूप मोठी तुमची वेल्थ क्रिएट होईल भविष्यामध्ये. पण मित्रांनो, दुसऱ्या बाजूला ह्या स्टॉक मार्केटमध्ये दररोज काही कंपन्या बुडत देखील असतात, काही कंपन्या लॉसमध्ये देखील जातात, काही कंपन्या शेअर बाजारातून बाहेर देखील पडत असतात, हे आपल्याला माहीत नसतं. मग हे असं का होतं? समजा एखाद्या कंपनी आहे, त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल खराब असेल किंवा त्या कंपनीला ह्या सध्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करणं जर शक्य नसेल तर साहजिकच ती कंपनी काय करते, त्या ठिकाणी बिझनेस बंद करते, ती कंपनी लॉसमध्ये जाते आणि ती कंपनी मार्केटमधून काय होत असते, त्या ठिकाणी बाहेर पडत असते. त्याचबरोबर मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज एक्झॅक्ट काय सांगणार आहे हे पहिल्यांदा काय करा, समजून घ्या. मित्रांनो, शेअर बाजारामध्ये किती रिस्क आहे हा मुद्दा आपल्याला क्लिअर करायचा आहे. त्याचबरोबर शेअर बाजार आपल्याला किती परतावा देऊ शकतो हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर शेअर बाजारामध्ये जर मला गुंतवणुकीला सुरुवात करायची असेल तर एक्झॅक्ट ही सुरुवात मी किती रुपयांपासून करू शकतो आणि त्याची प्रोसेस नेमकी काय आहे. आणि आज जर मी एका बाजूला जाऊन समाजामध्ये बघितलं तर शेअर मार्केट एका ठिकाणी बदनाम देखील झालेलं दिसून येते, ही बदनामी का झाली. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मला जर शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर मग ही गुंतवणूक करण्यासाठी मला खरंच इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे का, ह्याही प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला देणार आहे आणि एक्झॅक्ट हे मार्केट नेमकं कसं काम करतं हे पण करणार आहे. म्हणजे मित्रांनो, ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही पुढे जाईल तसं काय करा, काळजीपूर्वक बघा. कारण का, ह्या व्हिडिओतून तुमच्या बऱ्याच स्टॉक मार्केटच्या कन्सेप्ट असतील, स्टॉक मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो काय होईल, त्या ठिकाणी चेंज होईल अशी मी आशा जी आहे ती काय करतो या ठिकाणी तुमच्यासाठी करत आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, शेअर बाजारामध्ये नेमकी किती गुंतवणूक आहे हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घेऊ. मित्रांनो, असं गृहित धरा तुमचा एक मित्र आहे, काय म्हणतोय मी, तुमचा एक खूप जवळचा मित्र आहे, त्या मित्राला काय करायचं आहे, एक बिझनेस सुरू करायचा आहे. ओके, त्या मित्राला जर बिझनेस सुरू करायचा असेल मित्रांनो तर तुम्ही काय करता, मित्राला म्हणता की अरे बाबा तुला मदत पाहिजे ना, तर ही मदत धर आणि तुझ्या बिझनेसमध्ये जो काय नफा होईल तो मला काय कर दे, किंवा जो काय तोटा होईल तो मी पण घेतो. म्हणजे काय झालं, थोडक्यात तुमच्या मित्राला एक बिझनेस सुरू करायचा आहे, तो बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्ही त्याला काय करताय, आर्थिक मदत करताय, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग ह्याच्यामध्ये रिस्क किती आहे मित्रांनो, त्या तुमच्या मित्राचा बिझनेस जर खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाला तर तुमच्या मित्राची जेवढी प्रगती होईल तेवढी तुमची पण प्रगती होणार आहे. पण समजा मित्राचा बिझनेस बुडाला तर तुमचा देखील काय होणार आहे, त्या ठिकाणी लॉस होणार आहे. म्हणजे काय झालं, जसं की तुम्ही विप्रो मध्ये बघितलं होतं, ज्या ठिकाणी 10,000 कोटीची जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याचं 500 कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन झालं. सेम त्याच पद्धतीनं तुमच्या मित्रांनं एखादा बिझनेस सुरू केला आणि तो बिझनेस जर सक्सेस झाला तर त्यामध्ये तुम्हाला प्रचंड नफा देखील काय होणार आहे, मिळणार आहे. पण समजा तो जर बिझनेस लॉसमध्ये गेला तर तुम्ही देखील काय होणार आहे, लॉसमध्ये जाणार आहे. ह्याच्यामध्ये तुमचं 100% कॅपिटल देखील काय होऊ शकतं, गमावलं जाऊ शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात ह्या स्टॉक मार्केटमध्ये जसा नफा मिळतो तशी त्याच्यामध्ये रिस्क देखील असते आणि त्या ठिकाणी तुमचं 100% कॅपिटल गमवण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. मग मित्रांनो, ह्या स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला लक्षात आलं की बाबा अनलिमिटेड नफा होतोय, त्याच पद्धतीने आपलं 100% कॅपिटल देखील जाऊ शकतो. पण मी जर ह्या स्टॉक मार्केटमध्ये एक सिस्टमॅटिक पद्धतीने जर इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं तर हे स्टॉक मार्केट मला भविष्यात नेमका किती परतावा देऊ शकतं. मित्रांनो, तुम्ही पाठीमागं बघितलं असेल, वाचलं असेल, ऐकलं असेल, गुगल असेल, फेसबुक असेल, यांनी काय केलं, रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आणि इव्हन तुम्ही हर्षद मेहताची वेब सिरीज जर बघितली असेल तर त्यांनी त्यामध्ये देखील सांगितले बा इन्व्हेस्ट इंडिया, भारतामध्ये गुंतवणूक करा. कारण का, भारत हा भविष्याचा खूप मोठं गुंतवणुकीचं डेस्टिनेशन आहे, प्रचंड मोठं रिटर्न तयार करण्याची कपॅसिटी भारतामध्ये आहे. मग मित्रांनो, मी जर आज स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीला जर सुरुवात केली तर मला हा शेअर बाजार दीर्घकाळामध्ये किती परतावा देऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, जसं की तुम्ही मगा बघितलं असेल इन्फोसिसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर 10,000-500 कोटी रुपये. पण मित्रांनो, 40 वर्षापूर्वी 10,000 अमाऊंट देखील खूप होती. पण त्या ठिकाणी तुम्ही 1,000 रुपयाची जरी इन्व्हेस्टमेंट केली असती तरी पण त्याच्यात करोडसो प्रॉफिटचा फंड जो आहे तो काय झाला असता, त्या ठिकाणी तयार झाला. मग मित्रांनो, आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर असा एक स्टॉक आपल्याला सापडणं अवघड आहे जो स्टॉक आपली डेफिनेटली वेल्थ क्रिएट करू शकतो. पण मित्रांनो, तुम्ही अशा नंबर ऑफ स्टॉकचा एक बंच केला, एक पोर्टफोलिओ केला, ज्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही लार्ज कॅपमधले काही मार्केटचे लीडर स्टॉक सिलेक्ट केले, स्मॉल कॅपमधले काही मार्केटचे लीडर स्टॉक सिलेक्ट
केले किंवा मिडकॅप कंपन्यांमध्ये काही क्वालिटी स्टॉक सिलेक्ट केले आणि एक त्याचा बंच केला आणि त्या बंचच्या माध्यमातून सातत्यानं थोडी थोडी अमाऊंट जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत गेला भविष्यामध्ये तर तुम्हाला मार्केट डेफिनेटली काय करू शकतं, इक्विटी मार्केट 10-15% रिटर्न जे ते देऊ शकतं. आतापर्यंत इंडियन इक्विटी मार्केटनं ज्या काही गुंतवणूकदारांनी बाजारात गुंतवणूक केली आणि जे दीर्घकाळासाठी मार्केटमध्ये थांबले त्यांना मार्केटनं कधीही निराश केलेलं नाही. त्यांना 15% जास्तीचे रिटर्न जे आहेत ते ह्या मार्केटनं काय केलेत नेहमी दिलेले आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो आपण ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला अजून एक या ठिकाणी बाब विचारात घेणं गरजेचं आहे की तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो आज तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटचे जे काही मार्ग उपलब्ध आहेत त्या सर्व मार्गांचा जर तुम्ही विचार केला त्यामध्ये सर्वात फेवरेट आणि बेस्ट आपला इन्व्हेस्टमेंटचा मार्ग काय आहे एफडी. आज मित्रांनो एफडी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 7%च्या वरती कुठेही रिटर्न सध्याला मिळत नाहीत. काही बँका नॅशनलाइज असेल प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँका 4-7% देखील रिटर्न द्यायला आहेत. दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्हाला जर वाटलं की बाबा चला आपण डेट फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करूया डेट फंड पण 6%च्या वरती रिटर्न देत नाहीत. मित्रांनो रिअल इस्टेट सेक्टरचा जर विचार केला तर 2016 ज्यावेळेला नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली ब्लॅक इकॉनॉमीवर कंट्रोल केलं तेव्हापासून रिअल इस्टेट सेक्टरमधले रिटर्न आलेले नाहीत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. गोल्ड देखील 4-6% रिटर्न दिलेत. सेव्हिंग अकाउंटला तुम्हाला 3% पण रिटर्न मिळत नाहीत किंवा नाच्या बरोबर मिळतात. करंट अकाउंटचा तर हिशोबच नाही. पण मित्रांनो तुम्ही जर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर अनेक ॲव्हरेजली सरास म्युच्युअल फंड जे आहेत तुम्ही जर 3-4 त्या फंडामध्ये थांबला तर 11% रिटर्न काय करतात देतात. पण इक्विटी मार्केटमध्ये जर डायरेक्ट गुंतवणूक केली तर 16% काय होतात तुम्हाला रिटर्न मिळतात. मग तुम्हाला जर मित्रांनो तुमचं लाईफमध्ये एक टार्गेट अचीव करायचं असेल वेल्थ क्रिएशनचं तर मित्रांनो तुम्ही एफडी डेट रिअल इस्टेट गोल्ड सेव्हिंग या माध्यमातून तुमचं वेल्थ क्रिएशनचं डेस्टिनेशन तुम्ही अचीव करू शकत नाहीये. तुम्हाला जर एक वेल्थ क्रिएट करायचं असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल मला स्टॉक मार्केटमधून भरपूर पैसा मिळवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एकच पर्याय एकतर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी लागेल नसेल तर शेअर बाजारामध्ये काय करावं लागेल डायरेक्ट इक्विटीच्या माध्यमातून तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मार्केट काय करणार आहे चांगले रिटर्न देणार आहे. मग मित्रांनो आपल्यासमोर साहजिकच प्रश्न तयार होतो की बाबा मला शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे माझी गुंतवणूक करायची तयारी आहे मग मी या शेअर बाजारामध्ये किती रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो ह्याच्यामध्ये कुठलं लिमिट आहे का. तर मित्रांनो शेअर बाजारामध्ये किंवा इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचं सर्वात पहिलं लिमिट असं घातलं जातं की बाबा तुमचं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे म्हणजे एज तुमचं 18 अधिक असणं गरजेचं आहे. मग मित्रांनो दुसरा तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की एक्झॅक्ट मी किती रुपयापासून गुंतवणूक करू शकतो. मित्रांनो तसं कुठलंही लिमिट घातलेलं नाहीये. तुम्ही 100 गुंतवणुकीला सुरुवात करू शकता तुम्ही 1,000 गुंतवणुकीला सुरुवात करू शकता तुम्ही 10,000 गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. कमीत कमी ते मॅक्झिमम तुम्ही कितीही रुपयांची इन्व्हेस्टमेंट ह्या स्टॉक मार्केटमध्ये काय करू शकता त्या ठिकाणी करू शकता. पण मित्रांनो खूप जास्त जर गुंतवणूक करायची म्हणलं तर आपल्याकडे तेवढे पैसे असत नाहीत. एक रिटेल ट्रेडर किंवा एक रिटेल इन्व्हेस्टर किंवा एक मध्यमवर्गीय कुटुंबाला जर वाटत असेल की चला आपण बा शेअर बाजारामध्ये जाऊ इन्व्हेस्टमेंट करू आणि त्याच्या सहाय्याने 4 आपण मिळवू तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला महिन्याला 2,000 जर गुंतवणूक केली काय म्हणतोय मी बघा मी काय सांगतोय 2,000 आज तुम्हाला गुंतवणूक करणं शक्य आहे प्रत्येक व्यक्तीला. मग मित्रांनो तुम्ही प्रत्येक महिन्याला 2,000 स्टॉक SIP किंवा म्युच्युअल फंडामध्ये SIP सुरू केली आणि ह्या SIP वरती तुम्हाला जर 15% रिटर्न मिळाले आणि ही इन्व्हेस्टमेंट सलग तुम्ही 15 जर करत गेला तर नेमकं तुम्हाला मार्केट किती रिटर्न देऊ शकतं हे पण आपल्याला काय करायचं आहे बघायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा मी जर एका छोट्या अमाऊंट पासून मार्केटमध्ये सुरुवात केली तर हे मार्केट मला एक्झॅक्ट किती रिटर्न भविष्यामध्ये देणार आहे. मित्रांनो मी या ठिकाणी स्क्रीनवर SIP कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून एक कॅल्क्युलेशन जे आहे ते काय केलंय या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो असं आपण गृहित धरूया की बाबा तुम्हाला एक SIP करायचे काय करायचे SIP करायचे किती रुपयांची SIP करायचे आपल्याला महिन्याला 10,000 SIP करायचे आणि ही SIP मित्रांनो आपल्याला काय करायचे पुढील 25 कंटिन्यू सुरू ठेवायचे आहे आणि ह्या SIP वरती आपण 15% पर ॲन्युअम रिटर्न जे आहे ते काय करतोय अपेक्षित करतोय. मग मित्रांनो महिन्याला 10,000 याप्रमाणे पुढलं 25 जर गुंतवणूक केली तर माझी टोटल इन्व्हेस्टमेंट होते 30 लाखाची. माझी इन्व्हेस्टमेंट किती होते 30 लाखाची. पण मित्रांनो ह्या इन्व्हेस्टमेंटचं माझं भविष्यातलं जे व्हॅल्युएशन असेल 25 15% CAGR तर ते मित्रांनो असेल 3.24 कोटी रुपये.
म्हणजे या पद्धतीचं मॅसिव वेल्थ जर तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीनं कन्सिस्टन्सी बेसिसवर आणि मार्केटमध्ये जे काय चढ उतार येतात ह्या चढ उताराला न घाबरता जर तुम्ही कंटिन्यू ह्या बाजारामध्ये गुंतवणूक केली तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला लॉंग टर्ममध्ये एक मोठा रिवॉर्ड दिल्याशिवाय राहत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे सध्याला मार्केटमध्ये काय आहे, करेक्शन सुरू आहे. आणि ह्या करेक्शनच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही बाजारामध्ये गुंतवणूक केली तर डेफिनेटली मित्रांनो मार्केट तुम्हाला काय करू शकतं, या ठिकाणी हा रिवॉर्ड देऊ शकतं. मग तुमच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न येईल की सर मग इतकी जर मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट होत असेल तर ही वेल्थ क्रिएट करण्यासाठी मला एक्झॅक्ट काय प्रोसेस करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे बँक डिटेल्स असणं गरजेचं आहे. ह्या डॉक्युमेंटच्या बेसिक सहाय्यानं तुम्ही काय करू शकता, एक तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि ही डिमॅट अकाउंट ओपनिंगची प्रोसेस करून तुम्ही काय करू शकता, लगेच गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल चला आपल्याला गुंतवणुकीला सुरुवात करायची आहे, लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, SIP सुरू करायचे आहे, तर आत्ताच काय करा, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी एंजिल ब्रोकिंग, झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, ॲलिस ब्ल्यू, याची मी डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे. यापैकी कोणत्याही एका लिंकच्या मार्फत काय करा, तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आजच तुमच्या गुंतवणूक जर्नीला काय करा, या ठिकाणी तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला डेफिनेटली मार्केट रिवॉर्ड दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. मग मित्रांनो, हे डिमॅट अकाउंट जर ओपन करायचं असेल तर मी वैयक्तिक पातळीवर सध्या जे काय इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा जे काय ट्रेडिंग करतोय हे कुठल्या अकाउंटला करतोय, तर मित्रांनो झिरोदा हे वन ऑफ द बेस्ट ॲप आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. ते चुकीचं देखील असू शकतो किंवा एंजिल ब्रोकिंग असेल. मित्रांनो, तुम्हाला जर मार्केटमध्ये सुरुवात करायची असेल तर तुम्ही डिस्काउंट ब्रोकर जे आहेत ते काय करा, सिलेक्ट करा. आणि एंजिल ब्रोकिंग, झिरोदा हे भारतातले बेस्ट डिस्काउंट ब्रोकर आहेत आणि ह्यांचा मार्केटमधला स्टेक जो आहे तो प्रचंड मोठा आहे. आणि हे ऑनलाईन प्रोसेस करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, त्यासाठी कुठलेही डॉक्युमेंट्स द्यायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून, लॅपटॉपवरून त्या वेबसाईटला डायरेक्ट जाऊन काय करू शकता, ही अकाउंट ओपनिंगची प्रोसेस करू शकता. किंवा तुम्हाला जर अडचण येत असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा, अपस्टॉक, ॲलिस ब्ल्यू, एंजिल ब्रोकिंगची लिंक दिली आहे, त्याच्या मार्फत काय करा, तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आजच तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीला काय करा, सुरुवात करा. मग मित्रांनो, आपण डिमॅट अकाउंट पण ओपन केलं असं गृहित धरू आणि इन्व्हेस्टमेंटला आपण काय केली, सुरुवात केली. पण मित्रांनो, हे केल्यानंतर आपल्याला काही चार्जेस द्यावे लागतात का, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. तर डेफिनेटली मित्रांनो, तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे चार्जेस जे आहे ते काय करावे लागतात, त्या ठिकाणी पे करावे लागतात. मित्रांनो, सर्वात पहिला जो चार्ज तुम्हाला पे करावा लागतो तो म्हणजे डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल किंवा इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्याच्यावरती ब्रोकर जो आहे तो काय करत असतो, काही प्रमाणात चार्जेस जे आहे ते पे करावे लागतात. मग त्यामध्ये ब्रोकरेज आहे, जसं की झिरोदा असेल, एंजिल ब्रोकिंग असेल, अपस्टॉक असेल, ॲलिस ब्ल्यू असेल, हे ब्रोकर तुम्ही जर FMO मध्ये ट्रेडिंग करणार असाल तर पर ट्रेड 20 रुपयाचे चार्जेस जे आहे ते काय करतात, त्या ठिकाणी आकारतात. तुम्ही 1 लॉट बाय करा किंवा 100 लॉट बाय करा किंवा 1000 लॉट बाय करा, किती क्वांटिटी बाय केल्या तर फ्लॅट तुम्हाला बायला 20 सेलला 20 या पद्धतीनं चार्जेस आकारले जातात. मग दुसऱ्या बाजूला मित्रांनो अजून कुठले चार्जेस आहेत, तर एक्सचेंज ट्रान्झॅक्शन टॅक्स. एक्सचेंज म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ज्या एक्सचेंजला तुम्ही जाऊन तो व्यवहार करताय त्या व्यवहाराचं जे काय ट्रान्झॅक्शन झालं त्याच्यावरती गव्हर्नमेंट काही प्रमाणात काय करतं, परत टॅक्स आकारतं. तो एक टॅक्स जो आहे तो काय करायचा असतो, तुम्हाला स्टॉक एक्सचेंजला पे करायचा असतो. तर तुम्ही स्वतः पे करायचं नाही, जे काय तुमचं ट्रान्झॅक्शन होईल त्या ट्रान्झॅक्शनमधून ती अमाऊंट ऑटोमॅटिक कट होईल, हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो, क्लिअरिंग चार्जेस पण तुम्हाला काय करावे लागतात, त्या ठिकाणी पे करावे लागतात. त्याचबरोबर हा व्यवहार करत असताना तुम्हाला सेबीचे टर्न ओव्हर फी जे आहे ते, त्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, या दोघांनाही पे करावे लागते. अलीकडे मित्रांनो GST वस्तू आणि सेवा कराला, हा GST देखील तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक ट्रेडवरती, प्रत्येक बाईंग सेलिंगवरती काय करायचं आहे, त्या ट्रान्झॅक्शनवरती पे करावा लागतो. त्याचबरोबर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असेल आणि स्टॅम्प ड्युटी संबंधित राज्याची, ते पण तुम्हाला काय करावं लागते, पे करावे लागते. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, सर इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही चार्जेस पे करायचे का डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर? हो मित्रांनो, तुम्हाला चार्जेस पे करायचे. मग हे चार्जेस जास्त आहेत का कमी आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तुम्ही जर ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा स्टॉक मध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जे चार्जेस लागतील ते तुम्हाला कळणार पण नाहीत, इतके नॉमिनल चार्जेस असतील. तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर 1 लॉट बँक निफ्टी, निफ्टीचा जर खरेदी केला तर त्याच्यावरती तुमचे टोटल चार्जेस जे आहे ते 55 ते 60 रुपयाच्या आसपास चार्जेस जातात. किती, 55 ते 60 रुपयाचे चार्जेस तुमचे ॲव्हरेजली जातात, हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. म्हणजे हा चार्जेसचा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि मित्रांनो, डिस्काउंट ब्रोकरचे जे चार्जेस आहेत ते सर्वात कमी आहेत, हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. मग मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की सर स्टॉक मार्केट इतकं भारी आहे, इतकी वेल्थ क्रिएट करत आहे, ही प्रोसेस इतकी सोपी आहे, मग हे शेअर बाजार नेमका बदनाम का झाला?
मित्रांनो, शेअर बाजार बदनाम होण्याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं रिझन आहे ते म्हणजे आपल्या मराठी लोकांमध्ये किंवा पूर्ण भारतातल्या लोकांमध्ये अर्थसाक्षरतेचं प्रमाण प्रचंड कमी आहे. आज भारताशी कंपेअर करता अमेरिकेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी ऑलमोस्ट 40-50% लोक जे आहेत ते शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात, त्यांचा डिमॅट अकाउंट आहे आणि ते ट्रेडिंग देखील करतात. पण भारताचा जर विचार केला तर हे प्रोपोर्शन खूप कमी आहे. आपण अजून कित्येक पट अमेरिकेपेक्षा किंवा विकसित देशांपेक्षा पाठीमागे आहे. मग प्रश्न आहे, शेअर बाजार बदनाम का आहे? मित्रांनो, आपल्या मराठी लोकांचा जर विचार केला तर तुम्हाला एक वाक्य नेहमी ऐकायला मिळेल, शेअर बाजार जुगार आहे. मग हे शेअर बाजार जुगार का बनला? कारण का मित्रांनो, तुम्ही जर एखादी गोष्ट कुठलीही माहिती न घेता, कुठलाही अभ्यास न करता, कुणाच्या तर सांगण्यावरून, दुसऱ्याच्या ऐकण्यावरून जर काय केलं आणि त्यामध्ये जर तुमचा लॉस झाला तर साहजिकच तुम्हाला काय वाटतं की बाबा शेअर बाजार जुगार आहे, या ठिकाणी जर मी इन्व्हेस्टमेंट केली तर माझा स्टॉक पडायला सुरू होते, मी ऑप्शनमध्ये ट्रेड करायला लागलो तर तिथं पण माझा लॉस होतोय, असं तुम्हाला साहजिकच वाटतं आणि तुमचा एक व्ह्यू बनतो की बाबा शेअर बाजार हे काय आहे, बदनाम आहे, जुगार आहे आणि इथं मला प्रॉफिट होत नाही. पण तेच जर मित्रांनो तुम्ही प्रॉपर स्टडी करून, प्रॉपर अभ्यास करून, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, कंपन्यांचं बिझनेस मॉडेल, जो बिझनेस तुम्हाला समजतोय किंवा ज्या बिझनेसला भविष्यात ग्रोथ आहे असं बिझनेस जर बघून तिथं जर तुम्ही लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली ती इन्व्हेस्टमेंट मित्रांनो तुम्हाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याशिवाय राहत नाही. पण आपण दुर्दैवानं ती गोष्ट करत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की स्टॉक मार्केटमध्ये जसं तुम्हाला माहीत असेल हर्षद मेहता असेल यानं खूप मोठा स्कॅम केला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विशाल फटेचा स्कॅम झाला, असे मित्रांनो हजारो स्कॅम आतापर्यंत स्टॉक मार्केटमध्ये झालेत आणि कित्येक अजून सुरू आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग आपल्याला साहजिकच काय वाटतं, आपण ना कुठली माहिती असते, ना कुठलं इन्फॉर्मेशन असतो, कुणाच्या तर सांगण्यावरून कुणाकडे तर आपण पैसे दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये ट्रेड टाकले जातात, इन्व्हेस्टमेंट केले जाते आणि तिथं आपला लॉस होतो आणि मग परत वाटतं की बाबा शेअर मार्केट हे काय जुगार आहे. त्यामुळे मित्रांनो मेनली शेअर मार्केट जे आहे ते काय आहे या ठिकाणी बदनाम झालेलं तुम्हाला दिसून येईल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो मला सांगा, आपल्याला जर ह्या शेअर बाजारामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर त्यासाठी नेमकं काय असणं गरजेचं आहे? मित्रांनो तुमचं कॉमर्स बॅकग्राऊंड असू शकतं, तुमचं आर्टचं बॅकग्राऊंड असू शकतं, तुमचं लॉचं बॅकग्राऊंड असू शकतं किंवा तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड झालेले असू शकतात. मित्रांनो या ठिकाणी तुमचं बॅकग्राऊंड कुठलं आहे याचा काहीही संबंध नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडचा असला तरी देखील तुम्ही ह्या स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता, ट्रेडिंग करू शकता. त्यासाठी तुम्हाला कॉमर्सचं, इकॉनॉमिक्सचं नॉलेज असण्याची कोणतीही गरज नाही, हे पर्यंत लक्षात घ्या. का मित्रांनो, तुम्हाला फक्त कॉमन सेन्स पाहिजेल. कॉमन सेन्स पाहिजेल म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू दररोज आणता, ज्या वस्तू दररोज वापरता, ज्या वस्तूंची तुम्ही सर्व्हिस घेता त्या कंपन्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. हे इतकं जरी तुम्हाला नॉलेज असेल तरी देखील तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. जसं की मित्रांनो मी एक एक्झाम्पल सांगतो, ऑलमोस्ट बरेच लोक जे आहेत जे व्हिडिओ बघताय, तुम्ही कुठलं कार्ड वापरताय मोबाईलचं, एकतर तुम्ही जिओचं कार्ड वापरत असाल. पण मी जर म्हणलं रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक घ्या तर तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक घेण्यापेक्षा आयडिया उडापनचा स्टॉक घेणं काय करता, प्रिपेअर करता. हे का करता? कारण का तुम्हाला स्टॉक मार्केटचं बिझनेसचं नॉलेज नाही. म्हणून मित्रांनो तुम्ही ज्या वस्तू वापरताय, तुम्हाला मार्केटमध्ये जे काय डोळ्यानं दिसतंय, ज्या गोष्टींचा सेल जास्त सुरू आहे त्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर मित्रांनो तुम्हाला त्या कॉमन सेन्सने देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यासाठी कुठल्याही फंडामेंटल अनालिसिसची किंवा इकॉनॉमिक्सचं, कॉमर्सची नॉलेज असण्याची तुम्हाला बिलकुल गरज नाही, हे पर्यंत काय करा लक्षात द्या. आणि मित्रांनो ह्या स्टॉक मार्केटमध्ये जे काही लोक सक्सेस झालेत, ज्यांनी प्रचंड वेल्थ क्रिएट केले, त्यातली जास्त तर लोक हे सायन्स बॅकग्राऊंड, टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड, आयटी बॅकग्राऊंड आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कॉमर्स किंवा इकॉनॉमिक्सच्या लोकांचं मार्केटमधलं प्रोपोर्शन किंवा त्यांचा सक्सेस रेशो कमी आहे, म्हणजे या ठिकाणी कुठल्या स्ट्रीमचा किंवा कुठल्या सब्जेक्टचा इथं काही संबंध असलेला तुम्हाला दिसून येत नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो ह्या स्टॉक मार्केटमध्ये अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे हे शेअर बाजार नेमकं कशा पद्धतीनं काम करतं हे आपल्याला काय झालं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. जसं की मी मित्रांनो परत एकदा पाठीमागच्या उदाहरणाकडे जातो, की मग मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा तुमचा एक मित्र आहे, त्या मित्राला एक बिझनेस सुरू करायचा आहे आणि हा बिझनेस सुरू करण्यासाठी त्याला पैसे पाहिजे. मग मित्रांनो असं गृहित धरा 2 मिनिटांसाठी तुम्ही, की बाबा तुमच्या मित्राची बिझनेस आयडिया जी आहे ना ती खूप भारी आहे आणि तो बिझनेस सुरू करायसाठी त्याला कमीत कमी 1 लाख कोटी रुपयांची आवश्यकता
आवश्यकता आहे किंवा 40-50 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मग तुम्ही जर तुमच्या मित्राला जर तुम्ही 40-50 हजार कोटीची मदत करू शकत नाही, मित्र जर बँकेमध्ये गेला तर बँक हात वर करणार, बाबा आम्ही तुम्हाला 40-50 हजार कोटीचं कर्ज देऊ शकत नाही, कारण काय, तुमचा बिझनेसच अजून सुरू नाही, तुमची बिझनेस आयडिया चांगली आहे पण आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. मग मित्रांनो, असे ज्या आयडिया आहेत, असे जे चांगले बिझनेस आहेत, मग ह्या बिझनेसला पैसा कुठून उभा करून द्यायचा, मग तो बिझनेस कसा रन करायचा, मग त्यासाठी मित्रांनो कन्सेप्ट जन्माला आली स्टॉक मार्केटची, स्टॉक एक्सचेंजची. मग ती कंपनी काय करत असते, स्टॉक एक्सचेंजवर येते, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, या ठिकाणी स्वतःचा आयपीओ घेऊन येते, म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग आणते. त्या ठिकाणी ती कंपनी स्वतःचं शेअर्स काय करते, विकायला काढते की बाबा माझा हा हा बिझनेस आहे, ह्या बिझनेसची भविष्यामध्ये इतकी ग्रोथ होऊ शकते, आम्ही पाठीमागच्या 4-5 वर्षामध्ये या रेटनं ग्रोथ करतोय आणि इतकी ऑपॉर्च्युनिटी, हे ज्यावेळेला ते इन्व्हेस्टरला समजावून सांगतात त्यावेळेला इन्व्हेस्टरला देखील वाटतं, मला पण वाटतं अरे ह्या कंपनीचा बिझनेस चांगला आहे, चला आपण ह्या कंपनीचे काय करू, भागीदार होऊ. भागीदार होऊ म्हणजे काय, त्या कंपनीचे 4 शेअर्स काय करू, आपण खरेदी करून ठेवू, कंपनीचं जर ग्रोथ झाली तर मला त्या 4 शेअरच्या प्रमाणामध्ये माझा प्रॉफिट होईल, ती कंपनी जर लॉस केली तर त्या 4 स्टॉकच्या प्रमाणात काय होईल, लॉस होईल. म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे भागीदार काय होत असता, होता, आणि ते भागीदार होण्याची संधी जी आहे ती काय होत असते, त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून मिळत असते. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. मग मित्रांनो, तुम्ही तर स्टॉक मार्केटमध्ये आलाय, त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेत पब्लिक ऑफरिंगच्या माध्यमातून, म्हणजे तुम्ही कंपनीला पैसे दिलेत, तुमच्याकडे ते शेअर्स आता शिल्लक आहेत. मग मित्रांनो, तुम्हाला आता पैसे तर कंपनीला लॉंग टर्मसाठी लागणार आहेत. तुम्ही आज शेअर्स खरेदी केले आणि तुम्ही जर लगेच म्हणाला कंपनीला तुमचे शेअर्स माघारी घ्या, आम्हाला आमचे पैसे माघारी, तर कंपनी माघारी देणार नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ते तुमचे शेअर्स कसे विकणार, तर मित्रांनो तुम्ही स्टॉक एक्सचेंजला गेल्यानंतर तुमच्याकडे जसे तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स घेते, तसे हजारो लाखो लोकांनी काय केलेत, शेअर्स घेतलेत. आणि त्या लोकांना जर कुणाला वाटले की बाबा चला मला आजचे शेअर्स काय करायचे, विकून टाकायचे, तर ती व्यक्ती काय करू शकते, एक्सचेंजवर जाऊ शकते, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंजला, तिथं बाकीच्या पण लोकांना शेअर्स विकायचे, काही लोकांना नवीन खरेदी करायचे. मग तुम्ही विकल्यानंतर समोर कुणी ना कुणी घ्यायला असतो आणि तो घेतल्यानंतर तुमचे ट्रान्झॅक्शन काय होतं, पूर्ण होतं आणि जे काय व्हॅल्युएशन असेल ते तुम्हाला मिळतं. मग कंपनीचं बिझनेस मॉडेल चांगलं असेल, कंपनी जर चांगली ग्रोथ करत असेल, तर साहजिकच त्या शेअर्सला जास्त डिमांड असते, म्हणजे त्याचा सप्लाय कमी डिमांड जास्त असते, त्यामुळे साहजिकच त्या शेअरच्या किमती काय होत असतात, त्या ठिकाणी सातत्यानं वाढत असतात. आणि शेअरच्या किमती वाढल्यामुळं साहजिकच त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन, त्याचं व्हॅल्युएशन वाढलेलं असतं आणि ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली त्यांना देखील काय झालं असतो, त्या ठिकाणी एक चांगला परतावा त्या स्टॉक मार्केटमधून काय झाला असतो, मिळालेला असतो. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं ह्या स्टॉक मार्केटचं कामकाज जे आहे ते काय होत असतं, त्या ठिकाणी चालत असतं. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.